पाहायला मिळते ज्याच्या बाटमधून एक षटकार आला होता परंतु आता मात्र परतीचा प्रवास त्याला करावा लागलाय नवीन फलंदाज मैदानामध्ये स्वप्नेल कामले सचिन मोरे आणि सूर्या मस्कर खर तर मी ती विचुंबे संघामध्ये हे आयकॉन मंडळी आपल्याला पाहायला मिळते तसेच आपण जर विचार केला या ठिकाणी कोली ब्रदर्स पोसरी टीमचा संदेश मुंडे आणि खर तर मोठ्या मॅच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते अजूनही पुढे खूप साऱ्या मोठ्या मॅचेस आपल्याला याच मैदानावरती अर्थातच पाहायला मिळणार आजच्या दिवसामध्ये विनर वर्सेस विनर ही लढत मैदानामध्ये पाहायला मिळते पंकज शिंदे आणि संदेश मुंडे ही आयकॉन मंडळी खास करून कोली ब्रदर्स टीम टीममध्ये आपल्याला पाहायला मिळते मध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु असफल ठरला कालचा दिवस आपण जर पाहायला गेला तर अक्षरशः या ठिकाणी गाजवला होता संदीप पाटील सोनारी गाव खरंतर तर या मैदानावरती पाच छंदमध्ये वीस धावांची गरज असताना खरं तर बलवली संघाला परास्त केलं आमचे दादा घरत यांच्या संघाने खारपाडा इलेव्हन खारपाडा संघ सुपर थ्री मध्ये कालच्या दिवसामध्ये दाखल झाला लाजबाब खेल अफलातून खेळ पाहायला मिळाला होता त्या संघाचा खारपाडा इलेव्हन खारपाडा संघाचे मेन लीडर संदीपदादा घरत हे देखील व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात मोठा फटका बॅटच्या स्लॉट मध्ये आला होता त्याला पाठवलं सरळ पार्किंग प्लॉट मध्ये धमाका बिग हिट षटकार सहा धावा जेवढा वेगानं चेंडू डिलिव्हर केला तेवढ्या वेगानं मात्र चपराक लगावली या चेंडूवरती सहा धावा आल्या पहिल्याच षटकामध्ये या ठिकाणी विकेट जरूर आल्या परंतु संदेश मुंडेला या ठिकाणी टार्गेट केलं आहे पुन्हा एकदा बोलतो माझ गड्या मोठा फटका आऊटचा क्लास आणि आता मात्र लॉंगॉपच्या डोक्यावरून ठोकला खणखणीत ब्युटिफुल षटकार टोटल धावा झाला धावफलकावरती एक गडी बाद एकोणीस धावा तीन षटकार या षटकामध्ये अर्थातच जण त्यांच्या संघ मालकांनी या ठिकाणी सांगितलं होतं की आमची आम गोलंदाजी थोडीशी या ठिकाणी खराब पडते हा सीझन चांगला आमचा चालला नाही आहे परंतु बॅटिंग अतिशय फॉर्म मध्ये आम्ही आहोत आणि ते या मैदानावरती दाखवत असताना या षटकामध्ये एक विकेट जरूर आले तीन डॉट बॉल जरूर केला होता फलंदाज परंतु टोटल एकोणीस धावा आल्यात ही देखील महत्वाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते मनीष तात्रे दुसरे षटक फेकण्यासाठी आलाय आता मात्र कमबॅक करण्याची गरज आहे या मैदानामध्ये दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधामध्ये उभे टाकलेत दोन्ही संघाला हार मान्य नाही आहे खर तर दोन्ही संघ एकमेकांच्या विजयासाठी असुचलेत आणि तोच प्रयत्न सध्या तरी मैदानामध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती अर्थात दुसरं षडक फेकण्यासाठी मनीष तात्रेय गोलंदाजी ट्रॅक वरती झाला सज्जा पहिला बॉल पुन्हा एकदा मोठा फटका फसलाय परंतु क्षेत्रक्षक धावला नाहीये चेंडूवरती अनुमान स्लानमध्ये चेंडू बदललाय थोडस मिसफिल्ड पाहायला मिळते ह्या चुका तुम्हाला कमी करायला पाहिजे जेव्हा तुम्ही मैदानामध्ये उतरता तेव्हा मात्र तुम्हाला ज्या संधी मिळतात त्याचं सोनं करता आलं पाहिजे सोप्या झेल तुम्हाला या ठिकाणी टिपता आल्या पाहिजे या सर्व गोष्टी तुम्हाला जेव्हा मैदानामध्ये उतरता ॲज अ फिल्डर असो ॲज अ गोलंदाज असो ॲज अ बॅटर असो ग्रामीण क्रिकेटमध्ये ह्या सर्व गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात ग्रामीण क्रिकेट खरं तर खूप काही सांगून जातो जेव्हा तुम्ही मैदानामध्ये खराब कामगिरी करतात तेव्हा तुम्हाला शिव्या देखील पडत असतात परंतु जेव्हा एखादी चांगली कामगिरी तुम्ही करता तेव्हा मात्र तुम्हाला खांद्यावरती नाचवलं जातं हे ग्रामीण क्रिकेटचं वैशिष्ट्य आहे सातत्याने आपण पाहत असतो आता मात्र स्क्रीनच्या वरतून परंतु असं वाटलं होतं आणि लाजवाब खरं तर फलंदाजाला देखील या ठिकाणी विचार पडला कसा हा झेल टिपला गेला अतिशय सुंदर फिल्डिंग लाच वाप खतरनाक अस आपण म्हणूया आणि फलंदाज होईल बाद मोठा धक्का या ठिकाणी दिला आणि फलंदाज झाला बाद नवीन फलंदाज आशिष भुईर मैदानामध्ये झाला दाखल खर तर या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या नीरज पाटील साहेब असतील तसेच अमित पाटील असतील आणि मयूर पोटे हे सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत तर त्यांना विनंती असेल की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं सर्वांचा या ठिकाणी पेन चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार चोवीस मध्ये सहर्ष स्वागत आहे बोलिया पुन्हा एकदा मॅच या ठिकाणी जोरदार चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न जरूर केला होता का शेल मात्र पकडला होता असं वाटलं होतं की स्क्रीनच्या वरतून चेंडू जाईल की काय परंतु एवढ्या झपड्याने त्या ठिकाणी क्षेत्रक्षक आला आणि त्याने मात्र झेल असं टिपला की फलंदाज देखील विचारात पडला होता हा झेल कसा टिपला आणि जणू काय सदमा बसला की काय आणि नंतर त्याला मैदान सोडावं लागलं मनीष तात्रे आतापर्यंत गोलंदाजी चांगली करत आहेत मैदानामध्ये खरं तर त्यांचे कॅप्टन मयूरने देखील सांगितलं होतं जेव्हा त्यांना मॅन ऑफ द मॅच चे पुरस्कार या ठिकाणी मिळाला तर काल रात्री ते एक नाईट स्पर्धा तब्बल साडेचार चार, चार वाजता ते घरी पोहोचले आणि त्यानंतर या मैदानावरती ते उपस्थित झाले आणि पहिला विजय मिलवला आणि आता मात्र दुसऱ्या लढतीमध्ये ते या ठिकाणी दाखल झालेत पुन्हा एकदा या ठिकाणी चांगला फटका खेळून काढला सॉफ्ट हँडर्ड फटका आपण जरूर म्हणतो आणि या फटक्यावरती देखील आल्या सिंगल टोटल धावफलकावरती धावा आत्तापर्यंत जर आपण पाहायला गेला तर दुसरे षटक मार्गस्थ आहे तेवीस धावा धावफलकावरती आत्तापर्यंत लागल्या गेल्यात एक चांगली लढत मैदानामध्ये एका बाजूने आपण पाहतो कोले ब्रदर्स पोसरी तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतो मीथ इलेव्हन विचुंबे ही लढत मैदानामध्ये रंगताना आपण पाहतो गोलंदाज पुन्हा एकदा मनीष तात्रे गोलंदाजी मार्कवरती झाल्या सज्ज जोरदार हेट करण्याचा प्रयत्न अलंग कार्पेट चेंडू चालला क्षेत्रक्षक आहेत अतिशय वेगानं चेंडवरती आल्या आणि या चेंडवरती देखील आले फक्त आणि फक्त सिंगल मनीष तात्रेची गोलंदाजी आतापर्यंत जर आपण पाहिली तर चांगली राहिल्या संदेश मुंडेवरती तीन षटकार हवाई हल्ली आपल्याला पाहायला मिळाले आणि कमबॅक करण्याची गरज होती आणि तो कमबॅक मात्र करून दिला मनीष तात्रेनं प्रमुख खेळाडू हे पोसरी संघाचा कामी मला मात्र या ठिकाणी दुसरं षटक फेकण्याची संधी मिळाली ते या ठिकाणी त्याने सिद्ध केलं हे कर... करावं लागतं जेव्हा तुम्ही एखादा षटकामध्ये जास्त हवा तुमच्या गोलंदाजावरती पडत असतात आणि नंतर तुम्हाला कम बॅक हे खूप गरजेचं असतं आणि तेच आता मात्र आहे मणीस तात्री या गोलंदाजानं ना पुन्हा एकदा अपील केली गेली होती परंतु डार्क झाला असता कदाचित मोका बनला असता परंतु दोन षटकं या ठिकाणी झाली कम्प्लीट टोटल धावा दहावा धाफलकावरती लागल्या गेल्यात आतापर्यंत आपण पाहतोय धावा झाल्या धाफलका वरती चोवीस दावा दोन षटकाचा खेळ झाला समाप्त चला लगेचच जा स्पीडअप करा बघा पंधरा मिनिटांसाठी तुम्हाला तीन षटक कंप्लीट करायच्याच आहेत आणि आज मात्र तिसरी लढत आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळणार आहे खरं तर अतिशय सुंदर अशा आजचा लॉट्स आपल्याला पाहायला मिळतो आहे फ्रेश लढत तिसरी लढत आपल्या मैदानावरती पाहायला मिळणार आहे सिद्धिविनायक फणस डोंगरी आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणार आहे मुद्दू इलेव्हन कालुंद्रे हा संघ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे खऱ्या अर्थानं मोठा फटका हवे मध्ये आहे झेल यस टिपला गेला आणि फलंदाज होईल बात खर तर अतिशय सुंदर अशी मॅच मैदानामध्ये आणि विकेटची पडझड थो थोडीशी पाहायला मिळते खर तर अतिशय मोठ्या लढती आजच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि खऱ्या अर्थानं जय हनुमान कुंभारले संघामध्ये स्वतः उस्मान पटेल या मैदानावरती या आपल्याला पाहायला मिळणार आहेत अतिशय सुंदर अशी ही स्पर्धा आपण पाहतोय बघा फ्रेश लढत तिसरी लढत असणार आहे बघा सिद्धिविनायक फनश डोंगरे आणि मुद्दू इलेव्हन कालून दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की जसे इनिंग ब्रेक होईल आपण लगेच टॉस बॉक्समध्ये यायचं आहे कॅप्टन उलया पुन्हा एकदा मॅच कडे तिसरे षटक फेकण्यासाठी गोलंदाज मयूरला आपण पाहिला आणि त्याने मात्र या ठिकाणी विकेट जरूर घेतले चला मॅच सुरू करा अतिशय श्री मॅच मैदानामध्ये पुन्हा एकदा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न बोटांची जादू या ठिकाणी पाहायला मिळाली ह्या मयूरची आणि मयूरने मात्र फेकला आहे डॉट बॉल र तर छोटा पॅक बडा धमाका असं म्हटलं जातं मयूर पाटीलला पहिला मॅचचा सामना विराचा पुरस्कार त्याने जिंकला आणि खऱ्या अर्थानं आपल्या नावाचा परिचय दिला आहे अजून एक चांगला चेंडू बघा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वलवला जातं चेंडू र तर हे करणं गरजेचं असतं जेव्हा तुम्ही मैदानामध्ये उतरत असता बाईच्या स्वरूपात एकदा सिंगल जरूर मिळेल खरंतर दक्ष पंच मैदानामध्ये मैदाना आपल्याला सातत्याने चांगली कामगिरी त्यांची देखील पाहायला मिळते पेन चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार चोवीसच्या माध्यमातून उद्या देखील नामवंत समालोचक मिस्टर आय पी एल कुणालजे दाते शुभ शुभमन या क्रीडांगणावरती होणार आहे खरं तर मोठी स्पर्धा आणि पेन तालुक्यामध्ये प्रथमच मोठे समालोचक आपल्याला पाहायला मिळतात आजच्या दिवसामध्ये आपण जर पाहिला तर चंदू शेट्टे सर नामवंत समालोचक यांचं देखील अगमन आपण पाहिलं त्यांचा आवाज देखील आपण या ठिकाणी ऐकला पुन्हा एकदा आलाउंद कार्पेट चेंडू चालला संदेश मुंडे होते त्या ठिकाणी अतिशय वेगानं चेंडूला फेकलं तद्वर मात्र फक्त या चेंडूवरती आले सिंगल खरं तर या मैदानावरती खूप असा मॅचेस होत असतात परंतु ही पहिल्यांदा अशी स्पर्धा मी पाहतो की एवढ्या ब्रँडेड टी आणि सर्व जे नियम आहेत ते मात्र कडक स्ट्रिक्टली नियम या ठिकाणी पाहायला मिळतात म्हणजे प्रत्येक चार षटकांसाठी वीस मिनिटांचा वेल या ठिकाणी दिला जातो आणि जशी चार षटकांची जर मॅच असेल तर तीन षटकांसाठी तुम्हाला पंधरा मिनटांचा वेल म्हणजे हे पेण तालुक्यामध्ये प्रथमच ही स्पर्धा आपल्याला अशी पाहायला मिळते आहे माझ्या तरी माहितीमध्ये प्रथमच ही स्पर्धा आहे ना असं आयोजन हे आपल्याला पाहायला मिळतो आहे ऋषीदादा कुले यांचं कौतुक करावं तेवढंच कमी आहे पुन्हा एकदा या ठिकाणी बॅकफोर्ड जाऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु झेल देखील चांगला टिपला गेला आणि फलंदाज होईल बाद सूर्या मस्करला परतावा लागेल तंबूच्या आसऱ्याला तर मुद्दू इलेव्हन कालुंद्रे टीमचा कॅप्टन आपण ऋषीदा कोले यांच्याशी संपर्क साधायचा आहे बघा मुद्दू इलेव्हन कालुंद्रे टीमचा कॅप्टन आपण ऋषीदा कोले यांच्याशी संपर्क साधा खरं तर कमबॅक करण्याची गरज होती आणि आता मात्र ते मयूर पाटीलनं करून दाखवलंय एका षटकामध्ये फक्त तीन धावा दिल्या आणि दोन विकेट्स त्याने या ठिकाणी घेतलेले आहेत शेवटचं षटक फेकण्यासाठी अक्षय कामले टोटल धावा झाल्या धाफलकावरती तीन षटकांचा खेळ झालाय समाप्त सत्तावीस धावा धाफलकावरती लागल्या गेल्यात सत्तावीस धावात हा फलकावरती टोटल या ठिकाणी लागल्या गेल्यात आमच्या मिश्र मित्र मोसिम तांडेल हे देखील या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल या पेन चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार चोवीसच्या माध्यमातून उलया पुन्हा एकदा मॅचकडे महत्वाचे मॅच आणि पहिल्या अर्थातच पूर्व अर्धामधील शेवटचं शहर सहा चेंडू देखील या ठिकाणी बाकी असणार आहे सत्तावीस धावात हा फलकावरती लागल्या गेल्यात गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अक्षय कामल्या मोठा पटका बाहुबली स्ट्रोक जेव्हा बाड वरती चेंडू आला आणि उडवला चेंडूला पाहिलं देखील नाही चेंडू सरळ चाललाय लाईनच्या बाहेर बॉन्डिला चला नेक्स्ट मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे एक मोठी लढत आपण पाहणार आहोत एका बाजूने असेल मुद्दू इलेव्हन कालुंद्रिया तर दुसऱ्या बाजूने असेल या ठिकाणी आपण पाहतो सिद्धिविनायक फनस डोंगरिया ओंकार हरपाल एका बाजूने तर दुसऱ्या बाजूने असतील प्रवीण घरत मोठी लढत मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे भरपूर सफल झाले होते परंतु खूपच चेंडू बाहेर गेला होता आणि पंचांचा इशारा आला या ठिकाणी आपण पाहतो वाईटचा गोलंदाज पुन्हा एकदा अक्षय सज्ज झाला गोलंदाजच्या ट्रॅक वरती पुन्हा एकदा स्लॉट मध्ये आलाय त्याला पाठवलंय सरळ या ठिकाणी पार्किंग प्लॉट मध्ये हवाई हल्ला चेंडू सीमा पार षटकार सहा धावा व्या खर तर पट्ट्यामध्ये चेंडू आला की आपण मराठी भाषेमध्ये म्हणतो की कार्यक्रम झालाच पाहिजे आणि षटकार आला टोटल आतापर्यंत दोन षटकार या षटकामध्ये आले आहेत आणि धावा झाला धाव फरती चाळीस चाळीस धावा धाव लागल्या गेल्यात खरं तर धावांना वेग वाहनाचं काम करायला पाहिजे होते आणि आता मात्र केलं गेलंय फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो अविनाश पाटीलच्या बाडमधून हवाय हल्ले खरं तर धाकड बॉडी लँग्वेज त्याची पाहायला मिळते आणि त्याच्या बाडवरती जसा चेंडू येतो त्याच्यावरती सहा धावांची या ठिकाणी मोर लागली जाते असंच मैदानामध्ये आपल्याला चित्र सध्या तरी पहायला मिळतो म्हणजे बघा तर आपल्या संघाला गरज आहे संघासाठी आता मात्र धावून आला चला लगेचच मॅच सुरू करा आजच्या दिवसामध्ये भरपूर मॅचेस आपण या ठिकाणी आपल्याला कम्प्लीट करायचे आहेत म्हणून आपण सर्वांना या ठिकाणी विनंती करतोय की आम्ही आमच्या आयोजकांचं खऱ्या अर्थानं ही मेहनत कुठेही वाया न जाता मात्र सर्वांनी सहकार्य करा पुन्हा एकदा ऑन ऑनसाईडमध्ये अतिशय वेगानं जशी काय बंदुकीतून गोळी निघावी एवढ्या वेगानं चेंडू मात्र सरळ सीमारशा बाहेर जातोय आणि आला चौकार ला जबाब स्ट्रोक पहायला मिळाला बाटच्या पट्यामध्ये चेंडू आला की कार्यक्रम होतोयच या चेंडू वरती असं अस्ट दाखवत असताना अतिशय वेगानं चेंडू फेकला होता तेवढ्याच वेगानं बाटचा स्विंग पहायला मिळाला अजून एक अजून एक आलाय यस हो अजूनही मी मैदानामध्ये आहे हे सांगत असताना विचुंबे संघाला आलाय षटकार सहा धावा अर्धशतक लागले धा फलकावरती लाट जेव्हा महत्वाचे फलंदाज झाले होते बाद तरी देखील मैदानामध्ये गेल्या आणि आतापर्यंत चार चेंडू मध्ये तेवीस धावा आल्यात अफलातून खर तर बॅटिंग मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते तीन षटकामध्ये तब्बल जर आपण पाहायला गेलो तर सत्तावीस धावा होत्या आणि आता मात्र चार चेटोमध्ये मा आल्यात या ठिकाणी तेवीस धावा कुठेतरी महागड षटक म्हणजे असं वाटलं होतं की ब्रदर्स पोसरी संघ इझी या मॅच मध्ये आपल्या कमबॅक करून कुठेतरी विजयाची दिशा दागवण्याचा प्रयत्न करेल परंतु समोर देखील तेवढाच ताकदीचा संघ मी इलेवन या नावाने खऱ्या अर्थानं विचुंबे संघ मैदानामध्ये का आला एवढ्या लांबवरून ते मात्र दाखवत आहेत बोलया पुन्हा एकदा माझ्याकडे बाकी कडा घेतल्या परंतु यष्ट्रेक्शन त्या ठिकाणी चुकले होते परंतु बॅकअप चांगलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं तद्दन या चेंडूवरती काही धाव आले नाही आहे बॉल आपल्याला पाहायला मिळेल आणि आतापर्यंत जर आपण विचार केला तर कदाचित हा शेवटचा चेंडू असावा पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा फटका फटका हवे आहे झेल टिपला जाईल का हो यस होत झाला समाप्त वरती टोटल धावा लागल्या लाग गेल्यास धावा एक्कावन्न धावांचा टार्गेट कोली ब्रदर्स पोसरी संघासमोर ठेवला चला लाइनअप करूनच आपण मैदानाच्या बाहेर यायचं आहे कोली ब्रदर्स पोसरी टीम आणि लाइनअप करूनच मैदानामध्ये आपण या ठिकाणी मेथ इलेव्हन संघ मैदानामध्ये आपण जायचं आहे चला टॉस साठी संपर्क साधा सिद्धिविनायक फनेश डोंगरी आणि मुद्दू इलेवन कालुंद्रेया दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती आहे की आपण लगेच टॉस साठी संपर्क साधायचा आहे चला या ठिकाणी लगेचच आपण टॉस करून घेणार आहोत पहिली इनिंग समाप्त झाली पन्नास धावा झाल्या तर एकावन्न धावांचं टार्गेट या ठिकाणी कोली ब्रदर्स पोसरी संघासमोर ठेवलंय एक चांगलं टोटल आपण जरूर म्हणणार आहोत खरं तर पन्नास धावा या ठिकाणी झाल्या आहेत नेक्स्ट मॅच फ्रेश लढत मैदानामध्ये आपण पाहणार आहोत एका बाजूने असतील सिद्धिविनायक फणस डोंगरी तर दुसऱ्या बाजूने असतील मुद्दू इलेव्हन कालुंद्रे या दोन्ही संघांमध्ये ही लढत आपण पाहणार आहोत तर दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी संपर्क लगेचच साधायचा आहे चला धोनी कॅप्टन या ठिकाणी कालोंद्रा टीम कॅप्टन उपस्थित आहेत तर सिद्धिविनायक फणस डोंगरी टीम चे कॅप्टन आपण टॉस साठी संपर्क साधा तर टॉस या ठिकाणी आपण करणार आहोत फ्रेश लढत मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे एका बाजूने असतील मुद्दू इलेव्हन कालुंद्रे तर दुसऱ्या बाजूने आपल्याला सिद्धिविनायक फणस डोंगरीया या दोन्ही संघांमध्ये आपल्याला या ठिकाणी टॉस करताना ऋषीदा कोहली यांच्या या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत तर सिद्धिविनायक फणस डोंगरी टीमचा कॅप्टन आपण टॉससाठी लगेच संपर्क साधायचा आहे हॅलो चला सिद्धिविनायक फणस डोंगरी टीमचा कॅप्टन मुद्दू इलेव्हन का टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत तर विनंती करतोय चला या ठिकाणी मैदानामध्ये त्यामुळे विनंती करतोय आपण कॅप्टन प्लीज यायचं आहे बघा यस दोन्ही कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत तर टॉस देखील आपण करणार आहोत एका बाजूने असतील सिद्धिविनायक फोंगरिया सूरज पारांगे तर दुसऱ्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतील मुद्दू इलेव्हन या ठिकाणी कालोंद्रे संघ दोन्ही टीमला या ठिकाणी आम्ही जरूर शुभेच्छा देतोय टॉस या ठिकाणी खेळला जातो या स्पर्धेचे मुख्य आयोजक ऋषीदादा गोले यांच्या शुभ असते कॉल असेल कालोंद्रे संघाचा आणि टॉस या ठिकाणी जिंकला सिद्धिविनायक नाईक फनास संघानं प्रथम डिसिजन काय असेल प्रथम शेतरक्षण करू खर तर समोर देखील तेवढाच ताकदीचा संघ आपण पाहायला गेला तर कालोंद्रे संघ त्याच्यामध्ये प्रवीण खरत असतील ओमकार पाटील रावे असतील हे सर्व स्टार कार्ट मंडळी मात्र या मैदानावरती आल्या कितपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल पाच षटकांची लढत असणार आहे कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा आमचा प्रयत्न असेल एकंदरीत ऋषीदादा कोल्हा आणि ही पेन तालुका अर्थातच दोन ऑल इंडिया आयकॉनची संकल्पना कशी वाढली पहिल्यांदाच आपल्या पेणमध्ये होते दोन आय आए, दोन आयकॉन ही टुर्नामेंट फर्स्ट टाइम आपण खेळतो आणि पहिल्यांदाच पेणमध्ये झालेली आहे आयोजन पण चांगलं आहे ऋषीने केले ऋषीने करून दाखवलं आहे यस खूप साऱ्या शुभेच्छा असतील जास्त वेळ घेणार नाही मैदानामध्ये मॅच चालू आहे आणि या ठिकाणी टॉस आपण गमावला टार्गेट कितीपर्यंत बनवण्याचं असेल जास्तीत जास्त यस खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही तुम्हाला देतो आणि मॅच कडे बोलतोय महत्वाची मॅच मैदानामध्ये रंगतिया तर ओलिया पुन्हा एकदा आपण मॅच कडे करतो एक्कावन्न धावांचं टार्गेट फर्स्ट बॉल ऑनसर्ट मध्ये खेळण्याचा प्रयत्न फटका हवे मध्ये होता परंतु प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी चेंडू मात्र फिल्ड केला या चेंडू वरती आलिया, आपण पाहतो एक धाव खर तर एकावन्न धाबांचा सा टार्गेट असताना पहिल्या चेंडूवरती आल्या सिंगल पायावरती चेंडू टाकला होता चेंडूला उडवलाय सरळ फायनल बॉन्ड लँच्या बाहेर धनधनित खनखनी षटकार तर बाटच्या पट्ट्यामध्ये आला होता चेंडू पायावरती टाकला होता लॉलीपॉप चेंडू पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट खेट करायला गेला परंतु या ठिकाणी जर आपण पाहायला गेला तर व्यवस्थितरित्या मात्र चेंडू या ठिकाणी थ्रो केला नाही आणि ना त्यानंतर डॉटबॉल आपल्याला पाहायला मिळतो आमच्या खऱ्या अर्थानं सर यांचं आगमन या ठिकाणी आहे लंच ब्रेक त्यांचा या ठिकाणी झालेला आहे आणि अतिशय सुंदर असा आवाज नामवंत समालोचक यांच्यामध्ये त्यांची गणना या ठिकाणी केली जाते आणि बोलूया पुन्हा एकदा मॅच खेड्या खोलंदाज पुन्हा एकदा आपल्याला पाहायला ऑन साईड मध्ये मोठा फटका अजून एक तडाका चेंडू सीमा पार फाईनली एक बाउंड्री यांच्या बाहेर आला षटकार साथ हवा अफलातून स्ट्रोक पाहायला मिळाला तर स्वप्नील म्हात्रे आरवी आरवी इलेव्हन चिंचपारचे कॅप्टन स्वप्नील म्हात्रे यांना विनंती आहे की आपली वाट या ठिकाणी ऋषीदा कोहली पाहतायत तर विनंती असेल की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे मोठा फटका या ठिकाणी जरूर पाहाला मिळाला खरं टोटल टोटल धावपलकावरती धावांचा जर आपण विचार केला तर तेरा धावा लागल्यात एक्कावन्न धावांचा मोठं टार्गेट आहे परंतु आता एक गा लाजबाब सुरुवात मनीष तात्रीनं करून दिल्या त्यांच्या संघामध्ये अजून एक गा खर लाजबाब खेळूनचा भरणा खर तर मयूर पाटील एक क्लास बॅटर अजूनही त्यांच्या भात्यामध्ये आहे दुधारी तलवार वॉटर शॉट आणि आता मात्र षटकार लाजबाब खर तर दुधारी तलवार आपल्याला पाहायला मिळाली आणि आमचे सर्वांचे लाडके नराभाई पाटील यांचं शुभागमन झालंय त्यांना देखील विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे खर तर शॉट दुधारी तलवार चा वापर या ठिकाणी केला गेला मणी सात्रेच्या माध्यमातून अजूनही पायावरती टाकलाय पुन्हा एकदा चेंडू चाललाय धन धन करत पाहिजलेच्या बाहेर शवका टोटल धावलकावरती धावा लागल्या गेल्या तेवीस लाजवाब सुरुवात अफलातून बॅटिंग मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत्या खर तर जशी सुरुवातीची गरज होती तशी मात्र करून दिली लाजवाब सुरुवात पाहायला मिळते पहिला षटकाचा खेळ झाला समाप्त टोटल धावा तेवीस लावल्या गेल्यात टाइम अलर्ट आहे टाइमामध्ये तुम्हाला या ठिकाणी षटक तीन पंधरा मिनटामध्ये करायचे आहेत पहिला षटक पाच मिनटामध्ये समाप्त झाला आहे अजूनही दहा मिनटामध्ये तुम्हाला दोन षटक कम्प्लीट करायचे आहेत काल देखील दोन तीन संघाला या ठिकाणी पॅनल्टी लागली होती त्यामुळे मी तुम्हाला वारंवार अनाऊन्स करतो आहे की वेल्याचं भान देखील आपल्याला असलं पाहिजे आणि काल देखील अतिशय शिस्तबद्ध क्रिकेट या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला होता एका षटकाचा खेळ झाला समाप्त टोटल धावा लागला तेवीस दुसरे षटक विकण्यासाठी गोलंदाज अविनाश पाटील शक्तीपेक्षा युक्तीचा वापर गॅप शॉर्ट सिलेक्शन गली चेंडू चाललाय धन धन कर असी मापार, चौकार। अकरा चेंडूमध्ये तेरा धावांची आवश्यकता एका बाजूला जर पाहिलं तर आपल्याला पोसरी संघ पाहिला मिळेल कोळी ब्रदर्स पोस्त्री आणि दुसऱ्या बाजूला मी तिलबन विसुंबे यांच्यातील लढत आहे परंतु क्रिकेटचा खेळ काय सांगतो शेवटच्या क्षणापर्यंत लढत द्यावी लागते काही होऊ शकतं प्रयत्न करावे लागतात आणि आता प्रयत्न करतायत स्वप्नील कांबळे या वेळेला पुन्हा बिगेट करण्याचा प्रयत्न याही वेळेला फटका फसलाय बॉल हवेत आणि तिकडे पकडली जाते कॅच आणखीन एक विकेट येताना पाहिला मिळत आहे याचं नाव क्रिकेट आहे याचं नाव क्रिकेट आहे आणि याचं नाव क्रिकेट आहे इकडे काही होऊ शकतं बॅक टू बॅक दोन विकेट स्वप्नील कांबळे मागील मॅच चे मॅन ऑफ द मॅच राहिलेले आहेत लगातारच्या दोन विकेट मात्र त्यांनी या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न या ठिकाणी विचुंबेकरांचा पाहिला मिळतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत अक्षय अक्षय पाटील आणि हॅट्रिकची संधी मात्र या ठिकाणी स्वप्नील कांबळे यांना असणार आहे आजचा दिवस जर पाहिलं तर पेन तालुका क्रिकेटच्या इतिहासातील पहिली आयकॉन बेस क्रीडा स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय ऋषी कोळी आणि त्यांची संपूर्ण टीम या आयोजनामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि माझ्याही आयुष्यातील अविस्मरणीय दिवस कारण पहिल्यांदाच पेन शहरात येण्याची संधी मिळाली आहे आणि इच्छा होती या मैदानावर कॉमेंट्री करण्याची मनोमन अगदी गेली दहा बारा वर्षे इच्छा होती आणि आज ऋषी कोळी आणि त्यांच्या सगळ्या बंधूंनी ती माझी इच्छा पूर्ण केली असं म्हणेल यावेळेला उसळता बॉल त्यावर आक्रमण केलाय आणि हा बॉल मात्र सीमारेश्रीच्या जा पलीकडे जाताना पाहिला मिळतोय चार धाबा कारण टेनिस क्रिकेटच्या मॅचेस म्हणजे आता अलीकडे थोडीशी सुधारणा झाली आहे नाहीतर नव्वद टक्के मॅचेस या कुठे शेतामध्ये होतात कुठे जर पाहिलं तर समुद्र किनाऱ्यावर होतात कुठे खाली मोकळ्या जागेत होतात पार्किंग प्लॉट मध्ये होतात परंतु एवढ्या सुंदर मैदानामध्ये टेनिस क्रिकेट खेळायला मिळणं पाहायला मिळणं हे भाग्य लाभतं आणि मी म्हणेल पेनकरांचं हे भाग्य आहे त्यांना एवढं चांगलं मैदान मिळालंय म्हणजे हे मैदान तयार करण्यात आलेलं आहे हो हो स्वप्नील पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहिला मिळाले चांगली गोलंदाजी या ठिकाणी करतायत मॅच सोडायची नाही हाच इरादा करतायत धावसंख्या जर पाहिली तर आता बेचाळीस नऊ धावांची आवश्यकता ओके नऊ धावांची आवश्यकता अजूनही आहे आणि चेंडू जर पाहिलं तर आठ बाकी आहेत आठ चेंडू मध्ये नऊ धावांची आवश्यकता अक्षय वेळेला मात्र समोरच्या दिशेने उडवलाय बॉल चांगलं टायमिंग पाहिला मिळालं बॉलला फेकून दिलं गेलं सी मारेषा पार छटकार आणि धाव संख्या जर पाहिली तर आता अठ्ठेचाळीस अगदी तीन धावा मात्र केवळ या मॅचला जिंकण्यासाठी पाहिजेत अक्षय आणि मयूर मयूर सुरुवात जर पाहिली तर मनीष तात्रे यांनी चांगली केली जोडीला पंकज शिंदे होते मयूर पाटील यांनी आले, आले एक रिवर्स षटकार खेळला मॅच मात्र खुली करताना पाहिलं मिळाले यावेळेला पुन्हा फटका बसला आहे बॉल हवेत आहे क्षेत्रक्षक दूर आहेत आणि एक धाव तर तिकडे घेतली गेली दुसऱ्याही धावेचा प्रयत्न केला गेला आणि दोन धावांनी धावसंख्या पुढे गेली ती म्हणजे पन्नास धावांवर आणि आता सहा चेंडू शेवटचे बाकी आहे आणि केवळ एका धावेची आवश्यकता चला पुढच्या दोन्ही टीम रेडी राहायचंय जशी ही मॅच संपेल त्वरित आपल्याला मैदानात जायचंय कोणताही विलंब करायचा आहे कारण अजूनही जर पाहिलं तर यानंतर चार मॅचेस बाकी आहेत त्यामुळे आपल्याला सहकार्य करायचं तीन वाजलेले आहेत वेळेचं बंधन असेल आपल्याला आयोजकांनी मात्र चांगली मेहनत घेतली आहे आणि खऱ्या अर्थाने आपल्या या पेन शहराचं नाव आपल्या या पेन तालुक्याचं नाव टेनिस क्रिकेटमध्ये महाराष्ट्रभर चर्चेला जावं यासाठीचा सा हा मात्र ऋषिकोळी यांचा प्रयत्न यशस्वी या झालाय म्हणेल आणि चर्चा या स्पर्धेची पाहायला मिळते आता हळूहळू जर पाहिलं तर जसं ऊन खाली होईल प्रेक्षकांची पावलं देखील मैदानाच्या दिशेने येताना पाहायला मिळतील एका धावेची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी बॉलिंगसाठी येत आहेत यश पाटील येताना पाहायला मिळत आहेत अक्षय पाटील आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर मयूर पाटील पाहूयात मयूर कशा पद्धतीने एक धावीने मॅच संपवणार चारने संपवणार सहाने संपवणार रिव्हर्सने संपवणार याची चर्चा मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळेल आणि या ठिकाणी चार धावांनी मॅच फिनिश करतायत मयूर पाटील आणि इकडे विजयी वत्र होताना पाहायला मिळतो दोन्ही संघ एकमेकांना आपल्याला हस्तांदोलन करायचं आहे आता आपण यानंतर मित्र आतापर्यंत प्रतिस्पर्धी होतो आतापासून आता आपण आता मित्र आहोत आणि त्यामुळे एकमेकांना हस्तांदोलन करायचं आहे आणि दोन मॅच जिंकत असताना तिसऱ्या फेरीमध्ये कोळी ब्रदर्स पोसरी संघ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय तर मी तिलेवन विचुंबे आपणही चांगलं क्रिकेट खेळलात आपल्या पुढल्या वाटचालीसाठी असतील खूप साऱ्या शुभेच्छा पाच धाबा देत एक विकेट आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर फलंदाजीला आल्यानंतर बावीस धाबा आणि तीन षटकार एक चौकार खेळला त्यामुळे मनीष तात्रे यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जाईल या मनीष मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुमची वाट पाहतोय मनीष तात्रे मॅन ऑफ द मॅच